नमस्कार, मी मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी। पीएमबीएलच्या प्रवाशांमध्ये 12% वाढ। प्रवाशांचा प्रतिसाद बघता नवीन मार्गावर पीआरटी सुरू करण्यात येईल अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी दिली। महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या बीआरटी सेवेला पुणेकरांनी पसंती दिली आहे। या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण 3 महिन्यात 12% वाढले आहे। या सेवेमुळे केवडे ते सांगवीपर्यंतच्या मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। पीएमपीएनचे व्यवस्थापने केलेल्या पाहणीतून ही आकडेवारी स्पष्ट झाली। शहरातील नागरिकांना जलद वाहतूक व्यवस्था पुरवण्याच्या उद्देशाने JNIURM योजनेअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 156 किलोमीटर लांबीची बीआरटी उभारण्याचे नियोजन आहे। 6 वर्षांपूर्वी कात्रज ते स्वारगेट आणि स्वारगेट ते हडपसर या मार्गावरही ही सेवा सुरू केली। तसेच 2012 किवडे ते सांगवी 14 किलोमीटर आणि विश्रामवाडी ते संगमवाडी 8 किलोमीटर मार्गावरील ही सेवा पूर्णवण्यात आली आहे। या दोन्ही मार्गावरील प्रवासी संख्येत 3 महिन्यात 12% वाढ झाली अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत दिली। व्यवस्थापकीय संचालक डॉ प्रवीण अष्टीकर, बीआरटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर यावेळी उपस्थित होत्या। मागच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यामध्ये 2 बीआरटी कॉरिडॉर सुरू झाला होता। पीएमसी क्षेत्रामध्ये संगमवाडी विश्रांतवाडी आणि पीसीएमसी क्षेत्रामध्ये सांगवी किवडे कॉरिडॉर, याच्यासाठी PMPML वॉल्वो सस्टेनेबल मोबिलिटी अवॉर्ड 2015 मिळालेला आहे। आउटस्टँडिंग अचीवमेंटच्या कॅटेगरीमध्ये तो अवॉर्ड मिळालेला आहे। याच्यामध्ये आपले जे प्रवाशांची जी संख्या आहे तो बीआरटी सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। तसेच त्यामधून जो मिळणारा उत्पन्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल त्याच्यामध्ये वाढलेला आहे। या कॉरिडॉरवर डेडिकेटेड बीआरटीची बसेस आपली धावतात आणि याच्यामध्ये ITMS सिस्टम्स लावण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये